कल्याण में एक मोटरसाइकिल पर सवार दो लोगों ने एक व्यक्ति पर चाकू से हमला किया और भाग गए। यह घटना डोंबिवली के पास घारेवली गांव में हुई। मानपाड़ा पुलिस ने अज्ञात हमलावरों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है और आरोपियों की तलाश जारी है। डोंबिवली के पास घारेवली गांव में मोटरसाइकिल पर सवार दो लोगों ने एक व्यक्ति पर चाकू से हमला करने की घटना घटी, जबकि यह घटना सीसीटीवी में कैद हो गई और इलाके में दहशत का माहौल है। डोंबिवली के पास घारेवली गांव निवासी करसन सीताराम पाटिल रोज की तरह मोटरसाइकिल से अपने घर जा रहा था। गणपति मंदिर के पास पहुंचते ही दो व्यक्ति मोटरसाइकिल पर आए और मोटरसाइकिल के पीछे बैठे आरोपी ने पाटिल के पास आते ही हमला कर दिया। सौभाग्य से वह बच निकला। यह सारी घटना सीसीटीवी कैमरे में कैद हो गई है। पाटिल द्वारा मनपाड़ा थाने में शिकायत दर्ज कराने के बाद पुलिस ने अपराध दर्ज कर लिया है। हालांकि महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के सचिव संतोष केने ने मांग की कि पुलिस को इसकी गंभीरता को देखते हुए संज्ञेय अपराध दर्ज करना चाहिए। घरफोडीचं प्रमाण फार अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, त्यामुळे नागरिक आणि व्यापारी त्रस्त झालेले आहेत। आता आपण पाहिलं असेल, कालचं प्रकरण आहे की प्रीमियरच्या बाजूने घारीवरीला जाताना एका करसन पाटील यांच्या नावावर चालत असताना त्यांच्या मोटरसायकलने त्यांच्या अंगावर एक वार खेचल्यासारखा एक प्रकार घडलेला आहे। त्याची एनसी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे, त्याची फोटोग्राफी पाहिली आम्ही आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। हे प्रकार वाढत असताना किराणा माळ्याच्या दुकानाचं किराण लुटत असताना तुपाचे डब्बेसुद्धा लुटले जातात। म्हणजे आपण पाहिलं, मेडिकलच्या दुकानामधून सुद्धा काही वस्तू महागड्या असतील, ते औषधं आणि गल्ला लुटला जातो। व्यापारी त्रस्त झालेले आहेत, घरफोड्या वाढलेल्या आहेत, त्यामुळे मी माननीय गृहमंत्री यांच्याकडे धाव घेतली होती, त्यांना निवेदन प्राप्त केलं होतं। सतीश पाटील साहेबांनी परिमंडल 3 DCP ते पत्र देण्यासाठी मी स्वतः गेलो आणि त्यांच्याकडे ते सादर केलं आणि त्यांना एवढंच म्हटलेलं त्याच्यामध्ये का हा जो भाव वाढलेला, भयभीत झालेले आहेत नागरिक आणि व्यापारी, त्याच्यामध्ये लवकरच तोडगा काढला पाहिजे आणि नागरिकांना व्यापाऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी यासाठी आपण बैठकीचं नियोजन करून त्यांचं त्यांच्याबरोबर संवाद साधला पाहिजे अशी या ठिकाणी मी विनंती केली आहे। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।